अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त। नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। मी भारती, भारतीज लाईफस्टाईल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते आहे। लवकरच आहे घटस्थापना आणि घटस्थापनेपासून ते दसऱ्यापर्यंत नवरात्रीच्या या 9 दिवसामध्ये आपण आपल्या कुलदेवतेची यथाशक्ती यथाभक्ती आपण सेवा पूजा अर्चा करत असतो। तसेच या दिवसामध्ये आपल्या कुलदेवतेच्या नावाने आपल्या घरामध्ये आपण घटस्थापना देखील करत असतो। पण तुम्हाला जर आपली कुलदेवीच माहिती नाही आहे तर तुम्ही घटस्थापना कोणत्या देवीची कराल, तर आपली कुलदेवी कोणती आहे तेच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। पण तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि बेल आयकनला क्लिक करा, म्हणजे येणारा प्रत्येक व्हिडिओचे अपडेट तुम्हाला सर्वात अगोदर मिळत जाईल। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा, मनुष्याच्या जीवनामध्ये इतर कोणत्याही देवी देवतांपेक्षा कुलदेवतेचे स्थान हे उच्च असतं, त्यामुळे आपल्या कुलदेवतेचे कुलधर्म किंवा कुलाचार करणे किंवा कुलदेवतेचा योग्य मानसन्मान करणे हे प्रत्येक परिवाराची जबाबदारी असते। तर बघा, कुलदेवी आपल्या महाराष्ट्रामध्ये 3 शक्तिपीठं आहेत, महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती आणि राजराजेश्वरी। महाकाली आहेत माहूरची रेणुका माता, महालक्ष्मी आहेत करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी माता, महासरस्वती आहे तुळजापूरची तुळजाभवानी आणि राजराजेश्वरी आहे सप्तशृंगी गडावरील श्री सप्तशृंगी माता। तर या 4 देवतांपैकीच आपलं कुलदैवत कोणतं आहे तर ते कसं ओळखावं? तर बघा, मी अगोदर सांगितल्याप्रमाणे आपल्या जीवनामध्ये कुलदेवीचं स्थान हे इतर देवी देवतांपेक्षा खूप उच्च असं असतं, त्यामुळे आपल्याला जर कोणत्याही मार्गाने वाटचाल करायची आहे किंवा कोणत्याही देवी देवतांची आपल्याला सेवा करून त्यांचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त करायचे आहे, इव्हन आपल्याला स्वामींची सेवा करायची आहे किंवा दत्तगुरूंची सेवा करायची आहे, तरीसुद्धा सर्वात अगोदर आपल्या कुलदेवतेची सेवा करून तिची संमती घेणे आपल्यासाठी महत्त्वाचं असतं। बघा, श्री स्वामी समर्थ केंद्रामध्ये देखील कुलदेवतेच्या सेवेला खूप आणि खूप महत्त्व दिलं गेलेलं आहे। तर बघा, निरनिराळ्या प्रकारच्या बाधा तसेच व्याधी आणि विवाह, संपत्ती, संतती तसेच शत्रुनाश आणि कुटुंबामध्ये आरोग्य, सुख, शांती या सर्व ज्या बाबी आहेत त्या कुलदेवतेच्या आशीर्वादाशी निगडीत असतात, त्यामुळे आपल्या कुलदेवतेची माहिती ही प्रत्येकाला असायलाच हवी। कुलदैवत आणि ग्रामदैवत हे दोन्ही वेगवेगळे दैवत आहेत। कुलदैवत म्हणजे विशिष्ट कुळामधील ती देवी असते, त्याला आपण कुलदेवी आपण म्हणू शकतो। आणि ग्रामदैवत जे असतं, जे आपल्या गावामध्ये एक मंदिर असतं, ते सर्वांचं दैवत असतं। तर आपल्या गावामध्ये कसं ना, विविध कुळांमधले लोक एकत्र राहत असतात, तर त्या सर्व कुळांची एक देवी म्हणजेच ग्रामदैवत आणि आपल्या विशिष्ट कुळामधील एक देवी ते म्हणजे कुलदैवत। त्यामुळे कुलदैवत आणि ग्रामदैवत यामध्ये कन्फ्यूज न होता ते दोन्ही वेगवेगळे दैवत आहे आणि त्या दोघांचाही मानसन्मान करणं हे आपल्यासाठी खूप गरजेचं आणि महत्त्वाचं सुद्धा आहे। तर बघा, तुम्हाला जर आपली कुलदेवी माहिती नाही आहे तर तुम्हाला काय करायचं आहे, हा 21 दिवसाचा उपाय मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। अत्यंत पारंपरिक उपाय आहे पण अनुभवसिद्ध आहे, याचा अनेकांना खूप चांगला असा अनुभव देखील आलेला आहे। तर बघा, 21 दिवसांची ही सेवा किंवा हा उपाय तुम्हाला करायचा आहे। अगोदर काय करायचं, एक नारळ घ्यायचं। आपण जसं कर्पूर होमसाठी घेतो, ब्राऊन कलरचं वाळलेलं नारळ जे आपण फोडण्यासाठी वापरतो, ते नारळ घ्यायचं, थोडंसं सोलायचं, नारळाला शेंडी ठेवायची। आपण फोडताना जसं सोलतो ते नारळ तशाच प्रकारे सोलायचं, पण नारळाला शेंडी ठेवायची। आणि तुम्हाला काय करायचं, सकाळ संध्याकाळ त्या नारळाचा जो टणक भाग आहे त्यावर एक कापराची वडी जाळायची आहे। अगदी छोटी कापराची वडी जाळी तरीसुद्धा चालू शकतं। करायचं काय, तुम्हाला सकाळी आंघोळ झाल्याच्या नंतर, देवपूजा झाल्याच्या नंतर नारळ असं देवासमोर घेऊन बसायचं, त्या नारळाची शेंडी देवाकडे व्हायला हवी अशा पद्धतीने आपल्याला ते नारळ ठेवायचं आहे। आणि त्या नारळावर एक कापूर ठेवून तो पेटवायचा। त्यानंतर आपल्या कुलदेवीला प्रार्थना करायची आहे, कुलदेवीचं स्मरण आपल्याला करायचं आहे की हे कुलदेवी, मला माहिती नाही आहे की तू आमची कुलदेवी कोण आहेस, आम्हाला तुमचं मानसन्मान करण्याची, तुमचा कुळाचार करण्याची आमची मनोभावी इच्छा आहे, त्यामुळे आम्हाला तुम्ही काहीतरी दृष्टांत द्या किंवा तुमच्या अस्तित्वाची जाणीव आम्हाला होईल असा आम्हाला काहीतरी अनुभव द्या, जेणेकरून आम्हाला समजेल की आमची कुलदेवी कोणती आहे किंवा तुम्हीच आमच्या कुलदेवी आहात, असा आम्हाला काहीतरी दृष्टांत किंवा तुम्ही आम्हाला अनुभव द्या, आम्हाला तुमची सेवा करण्याची मनोभावी इच्छा आहे असं म्हणून ती कापराची वडी पेटवायची आहे। आणि त्यानंतर ती कापराची वडी जोपर्यंत पेटते आहे तोपर्यंत श्री कुलदेवताय नमः या मंत्राचा जप करावा।
बघा या 21 दिवसांमध्ये तुम्ही श्री कुलदेवताय नमः या मंत्राचं दररोज एक माळ जप केला तर अति उत्तम. तुम्हाला ही प्रोसेस सकाळी आणि संध्याकाळी संध्याकाळी तिन्ही सांजेच्या वेळेला जेव्हा आपण दिवा लावतो तेव्हाही करायची आहे आणि खंड न पडता ही तुम्हाला 21 दिवस करायचं आहे. बघा हे तुम्हाला 7-7-7 अशा प्रकारे 21 दिवस करायचं आहे. म्हणजे एक नारळ तुम्हाला 7 दिवस वापरायचं आहे आणि सातव्या दिवशी ते नारळ वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करायचं आणि दुसरं नारळ घ्यायचं. अशा प्रकारे तुम्हाला 3 नारळ लागणार आहेत. आणि जर मध्येच तिसऱ्या चौथ्या दिवशी किंवा पाचव्या दिवशी म्हणा तुमच्या नारळाला तडा गेला किंवा क्रॅक गेला तुमच्या नारळामध्ये तर तो नारळ फोडून खायचा आणि दुसरा नारळ तिथे वापरायचा. समजा चौथ्या दिवशी जर तुमच्या नारळाला तडा गेला तर काय करायचं, तो नारळ त्या दिवशी फोडून खायचा आणि दुसरा नारळ वापरायचा आणि सातव्या दिवशी परत तो नारळ पाण्यामध्ये प्रवाहित करायचा आणि दुसरा नारळ घ्यायचा. अशा प्रकारे तुम्हाला 3 नारळ लागणार आहेत आणि जर तडा गेला तुमच्या नारळाला तर तुम्हाला 1-2 नारळ एक्स्ट्रासुद्धा लागू शकतात. बघा काही जण विचारतील की जेव्हा नारळाला तडा जातो त्याच्या अगोदरचे दिवस धरायचे का, तर हो दिवस तुम्ही अगोदरचे सुद्धा धरायचे आणि तडा गेलेला तो सुद्धा दिवस धरून समोर तुम्ही कंटिन्यू करू शकता. तर अशा प्रकारे 21 दिवस जर तुम्ही सकाळ संध्याकाळ हा उपाय करून बघितला तर या 21 दिवसांमध्ये तुम्हाला नक्कीच आपल्या कुलदेवतेचे काहीतरी संकेत मिळतील. ते तुम्हाला स्वप्नातून मिळतील किंवा डायरेक्टली मिळू शकतात. स्वप्नातून जर तुम्हाला संकेत मिळाले तर तुम्हाला आपल्या कुलदेवतेचं मंदिर दिसेल किंवा विशिष्ट मंदिर तुम्हाला दिसतील. काही वेळेस तुम्हाला पायऱ्या चढताना दिसतील तुम्ही, म्हणजे तुम्ही पायऱ्या चढतायत किंवा कुलदेवतेच्या मंदिराच्या पायऱ्या तुम्हाला दिसतील. किंवा या 21 दिवसांमध्ये आपल्या ओळखीची एखादी व्यक्ती घरी येऊन सांगेल की आम्ही तुळजापूरला गेलो होतो किंवा आम्ही माहूरला गेलो होतो हा तिथला प्रसाद, तर अशा वेळेस आपण आपली कुलदेवी तीच आहे असं समजून घ्यावं. त्याचबरोबर तुम्हाला काही संकेत देखील कुलदेवीचे या 21 दिवसांमध्ये नक्कीच बघायला मिळतील. तर अशा प्रकारे या 21 दिवसांमध्ये तुम्हाला माहिती होईल की आपली कुलदेवी कोणती आहे आणि कुलदेवी माहिती झाल्यानंतर एका वर्षाच्या आत कुलदेवतेच्या मूळ स्थानावर जाऊन त्याचा मानसन्मान जरूर करावा आणि आपले कुळधर्म आणि कुळाचार जरूर पाळावा. आणि या 21 दिवसांमध्ये कुलदेवतेच्या सेवेबरोबरच श्री स्वामी समर्थांची नित्यसेवा करणे हे सुद्धा अत्यंत गरजेचे आहे. नित्यसेवा म्हणजे श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे दररोज 3 अध्याय वाचावे आणि 11 माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जरूर आणि जरूर करावा. त्यानंतर दुसरा उपाय असा आहे की तुम्ही श्री स्वामी समर्थ केंद्रामध्ये जाऊन सुद्धा आपल्या कुलदेवी आणि कुलदैवताविषयी माहिती तेथून घेऊ शकता. कारण त्या ठिकाणी आपल्याला आपल्या आडनावावरून आपली कुलदेवी कोणती आहे आणि आपलं कुलदैवत कोणतं आहे हे सुद्धा सांगितलं जातं. तर अशा प्रकारे आपण आपली कुलदेवी माहिती करून कुलदेवतेचं योग्य प्रकारे मानसन्मान आणि कुळाचार करू शकता. त्यानंतर आपल्या कुलदेवीचे घट देखील आपण आपल्या घरामध्ये जरूर स्थापन करू शकता. तर या व्हिडिओमध्ये फक्त एवढीशी पण अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती मला आपल्यासोबत शेअर करायची होती. आपण पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये आणि एका नवीन विषयासोबत. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.